नमस्कार, लोकसंदेश न्यूज मध्ये आपले स्वागत। मी स्मिता यादव, पाहूयात काही विशेष घडामोडी। सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या वतीनं हिराबाग जलशुद्धीकरण केंद्र इथं वडाच्या झाडाची आकर्षक सजावट करण्यात आली। माजी वसुंधरा अंतर्गत उपायुक्त राहुल रोकडे यांच्या संकल्पनेतून महापालिकेच्या बांधकाम विभागाचे शाखा अभियंता ऋतुराज यादव यांनी वडाच्या झाडाचा परिसर आणि कट्टा सुशोभित केला। वटपौर्णिमेचं औचित्य साधत आणि माजी वसुंधरा अभियानांतर्गत महापालिकेनं वटवृक्षाचं सुशोभीकरण केलं। आज वटपौर्णिमेनिमित्त महापालिकेनं वडाच्या झाडाला केलेली रोषणाई, वडाच्या झाडाचा कट्टा सुशोभीकरण याबाबत महापालिकेचे आभार मानत समाधान व्यक्त करण्यात आले। वडाच्या झाडाचं पूजन करण्यास हिराबाग कॉर्नर खनबाग आजूबाजूच्या परिसरातील महिलांनी मोठी गर्दी केली। संध्याकाळी उशिरापर्यंत महिला वर्गाने मोठी गर्दी केली होती। रात्रीच्या वेळी केलेली विद्युत रोषणाई ही आकर्षकरित्या दिसून येत होती। महापालिकेच्या बांधकाम विभागाचे शाखा अभियंता ऋतुराज यादव यांनी या वडाच्या झाडाचं सुशोभीकरण केलं आहे।